कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांदे सेंट्रल मॉल, जलगांव। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बुधवारी खड्ड्यांचा झाला बर्थडे साजरा। चक्क केक कापून अनोखे आंदोलन करण्यात आले। जळगाव शहरामध्ये वाढत्या खड्ड्यांमुळे जळगावकर नागरिकांना पाठीचे व मणक्याचे आजार उद्भवत आहे। सर्वसामान्य जळगावकरांचा खड्ड्यांमुळे जगणं मुश्किल झालं आहे। सत्ताधारी भाजपने निवडणुकीच्या वेळेस जळगाव शहराचा कायापालट करू असे आश्वासन दिले होते, मात्र सत्ताधारी भाजपला या आश्वासनाचा विसर पडला की काय असा थेट सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे। आमदार सुरेश बोडे यांनी निवडणुकीच्या वेळेस चीड येते का खड्ड्यांची असे घोषवाक्य काढले होते, मात्र भाजपची सत्ता येऊन 2 वर्ष उलटून गेले तरी सत्ताधारी भाजपला खड्ड्यांचा विसर पडला आहे। माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मोठे दावेवादे केले होते, आम्हाला फक्त 100 दिवस सत्ता द्या, आम्ही शहराचा कायापलट करू, मात्र कायापलटर सोहळ्यात जळगावमध्ये खड्ड्यांची समस्याही सुटली नाही। जळगावकर नागरिकांना रोज खड्ड्यांच्या समस्यांमुळे अपघाताला सामोरे जावं लागत आहे। सत्ताधारी भाजपचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादीने चक्क खड्ड्यांमध्ये केक कापून खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला आहे। राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागातर्फे हे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षणचे महानगर जिल्हाध्यक्ष साहिल पटेल यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। साहिल पटेल, अशोक लाडवंजारी, केसर काकल, ममता तडवी, पंकज नाले आदींची यावेळी उपस्थिती होती। आम्ही देखील इलेक्शन फक्त याच विषयावर लढविला होता जळगाव शहरात, की तुम्हाला खड्ड्याची सीड येत नाही का? मग आता एवढे मोठे मोठे खड्डे जळगाव शहरात झालेले आहे, आता मामासाहेबाला सीड येत नाही का खड्ड्याची? 2 वर्ष झालेले आहे, दुसरा बर्थडे आम्ही साजरा करतोय की पूर्ण जळगावाची परिस्थिती अशी झालेली आहे की रस्ता कमी ने खड्डे जास्त झालेले, आता मामाने उत्तर द्यावा की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे। आम्ही यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन जळगाव महानगरपालिका परिषदेच्या विरोधात आणि जळगाव शहराच्या आमदारांच्या विरोधात आम्ही हे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू। आज काय केलेलं आहे तुम्ही? आज आम्ही एक खड्ड्याचा बड्डे बनवलेला आहे, कारण खड्डे प्रत्येक जळगाव शहरातल्या नाव सांगितलं जातं की अमृत योजनेमुळे आम्हाला रस्ते करता येत नाही, परंतु ज्या ठिकाणी अमृत योजनेचं काम झालं त्या ठिकाणी तरी त्यांनी गड्डेचे कामं करावे अशी नागरिकांकडनं सर्व जनतेची मागणी आहे की एकीकडे सुविधा दिल्या जात नाही, एकीकडे टॅक्स वसूल केला जातो, त्यांनी जनतेला तरी टॅक्स माफ करावं आणि जनतेला जे सुसंधी होतं ते पूर्ण करावं होती। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।